चला आज गावाकडे जायचा प्लॅन आहे आणि निघालोय आम्ही. खरं तर गावी सध्या जाणं खूप वाढलंय. त्याचं कारण असं आहे, गावाकडे घर बांधायचा विचार आहे आणि त्यानिमित्ताने गावाकडे बरंचसं आता जाणं होणार आहे. चालू आहे प्लॅनिंग वगैरे, बघू आता. आणि गावी गेल्यावर बरेचसे व्लॉग येतील, ग्रामीण भागातले ग्रामीण जीवन पद्धती कशी असते या संदर्भात बरंच काही येणार आहे. सध्या राहणं आहे नगरमध्ये, पण भविष्यात मात्र ग्रामीण भागात स्थायिक व्हायचा विचार आहे. आणि लॉकडाऊनच्या काळात हे सुचलं आहे, कारण शहरी जीवन पद्धती कशी असते किंवा त्याचे तोटे काय आहेत ते कळलं आणि मग ठरवलं की चला आपण ग्रामीण भागात राहणं कधी पण योग्य होईल. आणि निवृत्तीनंतरचं जीवन, रिटायर झालं की गावाकडे स्थायिक व्हायचा हा विचार आहे आणि त्यानिमित्ताने चाललंय. आता घर बांधायचं आहे, प्लॅन काढायचा आहे, इंजिनियरला भेटायचं आहे आणि आणखी काय 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 बरीच कामं आहे. जागा निश्चित करायची शेतामध्ये, शेतात घर असेल जेणेकरून विहीर, पाणी आणि आजूबाजूला मोकळा परिसर, झाडी, फुलांची झाडं, फळांची झाडं असतील, असं काही काही नियोजन मनात आहे. पाहूया आता काय काय होत आहे ते. प्रयत्न आहे गावाकडे व्यवस्थित नैसर्गिक असं जीवन जगण्याचा. सध्या शहरमध्ये सेटल आहोत, पण खरोखर लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा घरामध्ये बंद झालो, महिना महिना घराच्या बाहेर पडलो नाही आणि मग जे काही शारीरिक मानसिक त्रास झाले त्यातून स्वातंत्र्य म्हणजे काय ते कळलं आणि त्यामुळेच हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता चला गावाकडे निघूया. सोबत चिरंजीव असतात आणि यांच्याबरोबर माझं पटकन आवरतं कधी पण, यांना आवरायला वेळ लागतो दोघांना. पहा, मी आवरून खाली पण आलेली आहे आणि यांना मात्र यायला वेळ होत आहे. तोपर्यंत गप्पा. हॅलो हॅलो. मास्क लावा. कलर छान दिसतोय, चांगला आहे कलर, चांगला दिसतोय. चांगला लागला. ऑनलाईन शॉपिंगची पण मजा आहे बाबा तुमची. ते बदलावं लागेल का गाडी बदलवून? पाऊस लय भारी झाला. मला असं वाटतं पहिलाच झाला हा मोठा पाऊस, म्हणजे नदी नाले वाहायला लागले. हा पिकासाठी चांगला असतो का? नाही, काही पिकांचं झालं नुकसान. विहिरीला पाणी राहील ते महत्वाचं. गाड्या त्या लोहा लोडलं पोलीस काय करायचे, मग दोन दोन चार चार सोडायचे, एकूण चार एकूण चार एकूण चार. आता म्हणलं काय करू, बरी घालते गाडी आणि पॅक झाले. माझ्या पुढे बाईक टीव्ही रॉंग साईड आली आतमध्ये, टीव्ही कुठली? पोलीस म्हणला होताही जास्तच पाणी होत मागदा म्हणे. पप्पांना सांगत होते जाऊ नका काल. नाही मला काय अडचण, काही जाऊन फायदा पण नाही झाला ना तुमचा. रिकामी चक्कर झाली आणि पावसात अडकले. पाऊस बघायला गेले ते पप्पा, भयानक आवाज आला. नाही झोपेत सुटले, पडली ना ते खंडाळ्याच्या परिसरात तिथं पडली बघ. आणि मी त्या शेड मध्ये थांबलो होतो मात्र हॉटेल झाडा खाल्ले थांबा झाडा खाल्ले. तिथं एक शेतकरी पाच सहा बकर ते बी आले होते, एक बळगाव होते, एक माणूस येतो, तू येऊन थांबलो होते. म्हातारा बी होते छत्री होते, ते अशी वीज चमकली होती. समोरची नाही का ते लाईट येत असे मोठे खांब, मी पाहिले सांगले असं जाळ झालं त्याच्यावर लाईटीवर असं. ते माणूस तिकडून इकडे आलो होतो, तिकडून आमचे देऊन थांबलं. एवढं काय डेंजर पडलं, पडलं गाव म्हणे ते सगळे तार तुटले,
तिथं जाळ झालं काड 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 तुझा फोन म्हणला आता याचा फोन कशाला चालतो घ्यायचाच नाही ना मग अशा वेळेला फोन पण नाही रिसिव्ह करायचा कट केलं बोलत एक लाईट चालू आणि मी तर झोपलेले होते विजेचा आवाज ऐकला भीती वाटली इतकं कडकड पटकन धुणं घरात टाकलं तिथून निघालो कपडे भिजले नाही आरंगाव तिथे आलो बर का आरंगाव तिथे हाय व्होल्टेज ती तार तुटली होती रस्त्यावर अशी आडवी ते लोक काम करीत होते म्हणजे जाऊ देत नव्हते एक पाच मंदिर अरे का इलेक्ट्रिक बोर्ड लोक ते लाईट गेले होते का ते तिथले तार तुटले होते हाय व्होल्टेज म्हणजे जो सप्लाय होतो ना त्या दारात या नाही या वायर नाही असे हे असे पोल जर होते ना ते मोठे पोल येत लोखंडी ते देऊ ते तार तुटले होते ते तार लोक जाऊनच द्यायला पुढं हळूहळू आणि पाणी म्हणून त्याची गाडी खराब ते माणसं काही जाऊनच द्यायला तिथं ते म्हणे थांबा आता मला एक तर घाई झाली मला पुढं नगर जावा आणि येतं काय जाऊन द्यायला काय करावं मी त्या नदीच्या कडेने घर नाही का त्या घराच्या मागून घातली निघून आलो बाकीचे कुठले होते पळकीला पण झाला का पाऊस सगळीकडे पाऊस झाला मोठा पाऊस होता हा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात मोठा रस्ते सगळे गेले रस्ते लोकांचं खूप नुकसान झालं पाणी नुकसान खूप झालंय पण एक हे उन्हाळ्यात पाणी राहील ना सगळं शेतातलं पाणी आलेलं आहे पूर्ण रस्ते पाण्यात येत अजून सुद्धा काल तर गाडीच नसते गेली इथून अजूनही येत आहे हे पाणी हा बाहेर पडत आहे पाणी भरपूर वाहत आहे ओढे नदी नाले कालचा पाऊस जबरदस्त झाला तुफान तुफान अशा पाऊस नसत शक्यच नाही नाही आपल्याला हे रस्ते नसते येत आलंय आपला हायवे मग कालच्या पाऊस येतच नसत गाडी तर पूर्ण पाण्यात गेली असते काल मी बोल नगरून नगरमध्ये घुसायचं कसं घुसा मला यायला केडगावातून घुसला असतो तर तिथे पुन्हा आमरगाव निघाला असतो मला आमरगाव तिकडे पण नवलट नालेगाव जास्त पाणी जाते हा दिल्ली गेट आणि तो भाग तर पूर्ण सखल आहे सगळं पाणी आलेलं असतं अरे आम्हाला बस काळजी वाटत होती आणि लाईटही गेली त्याच्या आता अंधार झाला कुठं एवढं लेट होत पावसात झाडा खाली नाही तुम्ही काळजी घेता त्याबद्दल नाही पण रेनकोट होतच तरी पण आम्हाला काळजी वाटणं साहजिक मी एक व्हिडिओ बघितलेला सीसीटीव्ही मध्ये होता बरं का पूर आहे ना लोक आणि झाडाखाली आहे ना झाडाला अशी पाठ देऊन थांबले होते बरं का चार लोक हा आणि चारही बाजून चार थांबले होते असं झाडाखाली आणि ती वीज पडली झाडावर चारही गेले चारही असं म्हणजे पडली सडक आणि ते नाही का असं लाकूड पडत तसंच ठसा त्यातला फक्त एक थोडा हल्ला ती ग काय नंतर हल्लेच नाही वीज सगळ्यात भयानक व्होल्टेज किती असेल त्याच्यात किती असेल दहा किलोमीटर जरी चमकली नाही डोळे पण हे होतात आपले ते माणूस कोळगाव सांगत होता ते म्हणलं एक बाई बाहेर आली आणि वीज पडली तर ती जागेवरच गेली म्हणलं हार्ट अटॅक नाही बंदच पडलं विषय आवाज ऐकला तिने तो आवाजाने बाहेर चमकले असे डोळे समजले नाही का ती तिथंच गेली जागेवर म्हणजे निसर्ग ते आपण अर्थिंग करतो ना आपल्याला करत देत नाही वीज तडित वाहक होत वीज तडित वाहक घेत ते आपल्या घरावर नाही आहे ना अरे सगळ्या बिल्डिंगला असत ना घराला बिल्डिंगला असत ना कंपल्सरी का हा म्हणजे करतातच ना ते आर्थिंग द्यावीच लागते इलेक्ट्रिसिटीच ते काम आहे लाईट जी व्होल्टेज असतो ना करंट सप्लाय व्हेव्ज ते वडून घेत जमिनीचा आता झाड वगैरे बोल असत ना झाड
झाडाला झाडावर लगेच खाली येत नाही. सेकंड तुला गारवर पाडलेलं नाही दिसत घरी. आर्थिंग असतील खाली सप्लाय व्हायला त्याला हे पाहिजे असं बोल. काय शेतात पाणी अजून भरपूर साठलेले शेतात. त्या दिवशी नाही ना तिथे खडकीला पडले ते नारळाचे झाड. नारळ झाडच गेलं. कोणतं समोरच का दारासमोरच वाचले म्हणायचे. चांगलं मोठ झाड झालत ते. इकडे घरच मुळत नाही पडत. ते नारळ गेले तर म्हणले तर आरती कर. ग्रामीण भागात राहायचं ते सगळी काळजी घ्यावं लागत आपल्याला. भारी मस्त ना छान वाटत. एकच हायवे रोड आहे. हा ना हायवे रोड आपला तो हायवेच होणार आहे भैया. तो मोठा रोड होणार. नदी नाले चांगले वाहायला लागले पाणी. कॉर्पोरेट मध्ये लई दिवस काम नाही करायचं. नाही करू शकत. कलेक्टर असल्या नाही करायचे. ते नाही करू शकत. क्लेरिकल जिल्हा परिषद चांगले जॉब जास्त अहून तुम्ही. आत्ताशी नदीला थोडस पाणी वाहायला लागलं ना आपल्या नदीत. हा काल भरपूर असं काय पुलाच्या वरून गेलेलं दिसतंय. काल तळ भरलं का आपलं. हे माहिती कमळ येत पप्पा नाकावरती. कुलूप दिलं दुसरं तुम्हाला मटेरियल शिवाय आतमध्ये. किती किलोमीटर येईल आपल्याला. दोन अडीच हे जास्त लांब वाटतय ना इकडच. आदळायचं. हा ते जोरात आदळ येते सांगायचे. तुम्ही इथं काल इथं अडकले होते का. जास्त पाणी आहे. मला आवडलेलं घर अतिशय सुंदर आहे. हे आमचे पाहुणे तुळशी वृंदावन. हे तर भारी आहे ना मस्त. माऊली आमच्या पाहुण्याचं घर आहे. एक मॉडेल पाहायला आलोय. कारण कागदावरचं मॉडेल आणि प्रत्यक्ष मॉडेल यात फरक आहे. शिवाय 3D जरी मिळत असेल तर ते वेगळं वाटतं. त्यामुळे एक नमुना म्हणून पाहूया कसं वाटतंय. आता पोरांची काय पसंती आहे, मुलांना कसं आवडतंय, आपल्याला कसं आवडतंय हे सगळं. ग्रामीण भागात अगदी ऐसपैस आणि प्रशस्त असलेली हे छोटी बंगली म्हणूया. मला आवडली आहे. पोरांना आवडली तर मग विचार होईल असं. समोर पोर्च आहे. पोर्च अतिशय सुंदर वाटते, आकर्षक. आणि हे तुळशी वृंदावन फार आवडले. वेगळंच आहे
कॉस्टली आहे पण याचं काहीतरी वेगळे मार्बल वगैरे प्रकार दिसत नाहीये. हा आणि हा झुला चोपाळा हा तर माझ्या आवडीचा असं करणार आहेच मी. वा लाईट पण आहे, सुंदरसा दरवाजा, डबल डोअर आहे. ताई तुझं नाव सांग. संस्कृती सुंदर भारी थँक्यू. माणूस आहे तुम्हाला संस्कृती थँक्यू. दादा म्हणून ड्रायव्हर आहे ट्रॅक्टरवरचा. रोड सांगितलं त्यांना हो तुम्ही लगेच उद्या राहणार ना आपलं काम होतो वर्ष झालं. म्हणजे समजा तुम्ही एक आयडिया मला. वा राजे नमस्कार. चरण स्पर्श राजांना आणि आमच्या महाराजांना चरण स्पर्श. ऋषी ते आले. नमस्कार ताई. वंदन होत ना धरा असा हातात हातात. एक मिनिट एक मिनिट संस्कृती इकडे धर पकड. मी आजींना नमस्कार करणार आहे व्हिडिओ घेऊन. ड्राय एरिया कुठे केलाय वॉशिंग पाठीमाग केला बॅक साईड ला तिकडे पण दरवाजा आहे. नाही इथून जायचं असं आउटिंग वर बाल्कनी बाल्कनी मला वाटतंय हाच फायनल करतील. हे तर मग मंदिर कोणत्या अतिशय वा सुंदर. हे तर भारी केलं. मग आमच्या पण मंदिरात आम्ही हेच केले डिझाईन. पहिले दिवशी आपण घरी आले चर्चा झाली. फक्त आमच्या संकल्पना तुमच्या समोर भेटा. अगदी बरोबर छान. तुमच्या आमच्या संकल्पना बऱ्यापैकी सेम आहे. नाही खूप म्हणजे खूप जुळत आहे. तुम्हाला हे आमची लाडकी दीदी संस्कृती. हे किती बाय कितीची आहे रूम? बारा बारा बारा. हा ते सोडलंय तुम्ही. हा एक हा पाहिजे ना. एका रूमला तरी पाहिजेच. एका रूमला छान 4x6 करेक्ट. ते अटॅच पाहिजे. हा एका रूमला पाहिजे पण मी ते कट केलं होतं. ही खरी आपली संस्कृती. इंडियन टॉयलेट जिने घालून गेलं. बाथरूम सेपरेट केलं. एक कॉमन कोणी पाहून काही. हा एक कॉमन केलं. ही एक बेड केली. तेव्हा टप्पा दाखवला. हा तुम्ही एक नवीन काहीतरी सांगितलं होतं. इथं तो कप्पा आहे. ही डोरी उघडायला पलीकडनी डोरी जी डायरेक्ट जाते आतमध्ये. एकदम भारी स्टोर रूम तो. वॉलड्रॉप छान. फर्निचर जास्त करतो. हा फर्निचर नंतर नंतरच कामाला वापरत म्हणलं तिला असते. नाही सगळंच पाहिजेच घर असलं की ते. अगदी बरोबर घड्याळ्याच्या काट्यानीच.
भारी जिन्यावरच अगदी स्टोर रूम पण झालंय. वरची रूम पण छान आहे. 16x12 वरच्याला थोडं स्लोप होता का ह्या रूमच्या याला? करू केलेला आहे. अच्छा, मग ते वापर नाही होणार मग त्याचा स्लॅब सारखा? नाही बाहेर जाऊन मागच्या साईडला गार्डन दिसतो तुम्हाला, पार्किंग दिसतो. बापरे, किती एकर आहे यांचं इथं शेत? राहण्यापुरतं. हो, राहण्यापुरतं इथं घेतलं. किती गुंठे? 10 गुंठे. मला आहे ना असं शेतात राहायचं ही संकल्पना आहे, बाकी नाही. बाकी घर नाही, घर नाही महत्वाचं, शेत महत्वाचं आहे असं शेतात. तू बघ, हा ड्राय एरिया पाठीपण आपल्या एवढ्या घरामध्ये राहायला माणसं पाहिजेत. तुमचं कुठलं लांब नाही बरं का? इथून संजूचा भाग आणि ते घर दिसतंय की समोरचं, लाईट लागलेली त्याच्या शेजारी तुमचं, जास्त अंतर नाहीये. समोरची लाईट लागलेली लक्षात, मग त्याच्या शेजारीच आहे ते पलीकडं तिथंच. म्हणजे जर घर बांधलं तुम्ही वरून जरी एकमेकाला हात करू शकता, एवढा अंतर आहे. एवढं उंच बांधावं लागेल? नाही नाही, बांधायची उंच गरज नाही ना. सोलर पाणी वगैरे टाकी बऱ्यापैकी सिटीतल्या बरे सुविधा ठेवल्या. सोलर इन्व्हर्टर सगळं नाही पाहिजेच, पाहिजेच पाहिजेच. टायरचा उपयोग झालाय, पुरेपूर वापर मस्त. ती रामबाव डेके माहिती होती तुम्हाला? त्यांच्या मुलाला कोणत्या नाही रेंट चा सवय झाली, सवय लावली काय नाही. उपवास म्हणजे संयम म्हणाला. वर्षभरातून एवढेच 9 दिवस पकडतो, नाही तर आपल्याला सोमवार एकादशी कळत नाही काहीच. समजा खातो 3 टाइम. अरे फराळ रे, इथून जवळ सेंटरला रोड. माझी चप्पल नाही पाहिजे तुम्हाला? नाही सेंटर पासून किती सोडायचं? 50 सोडून तिथं भिंत घेऊ. म्हणजे ते यांना काय बांधायचं ना कंपाऊंड तिची. तुमचं जसं पूर्वेला आलं ना ते, तर आपल्याला पूर्वेला काहीच नाही करायचं, ओपन ठेवायचं. इकडची बाजूला करू आपण जास्त सोडायला. हा इकडे ओपन सोडायचं जास्त. हा इकडे राहिलं तर काही हरकत नाही, कारण कसं रोड कधी काही. अरे हे आपला सेंटर रोड पासून सेंटर धरलं बघ, याच्या नंतर आपलं ठरवू. आता इथं समजा तुमचं हा
म्हणजे येऊ शकते तिथपर्यंत भविष्यात अगदी तोच विचार करायचा आपल्याला भविष्यात इथपर्यंत रोड आला तर. आता ते तुम्हीच हिशेब सांग, तुमचं जे उजव्या बाजूला केलंय तुम्ही ते आपल्याला ह्या बाजूला करायचं. हा मग ते करा तुम्ही हिशेब. मागच्या बाजूला किती फूट? 10 फूट. करेक्ट. आणि आता तुमचाच प्लॅन कॉपी मारायचा. पोर्च पण आम्हाला आत लागतोय आता. तिकडे शेती नाही आपली, त्याला माहिती असत ना. काय माहिती त्याला? आता पोर्च पण आतच पाहिजे आम्हाला तुमच्यासारखा बर का. तसंच बसवायचं हॉल पण. हे बघा संतोष उभा राहायला लागते खांबा बसून. हा इथपर्यंत 30 फूट अशी करायची लांबी. अच्छा. आणि तिकडे किती सोडलं आपण? 10 फूट. 10 फूट बॅक साइड सोडलं. आता कॉलम ला काय अडचण नाही. कॉलम अलीकडे इकडे जावर आता त्याचा गुन्हा भरायचा म्हणल्या नंतर ना असं येईल ते. हा इकडचा कोस थोडा काय हरकत नाही. हा घर काटकोण पूर्ण दिशा पण पहा ते योग्य दिशा समोर घ्यावत लागेल ना ती. त्या मागच्या भिंतीला आपण याचा सरळ गुन्हा घेऊ म्हणजे बॅक साइड आखी 10 फूट राहील. हा म्हणजे त्याचा गुन्हा काढू त्याचा भिंत ह्या लेवलचा गुन्हा काढला ना म्हणजे तिकडे पाणी आलं काय बंधारा भरलाय तू. आवाज येतोय पाण्याचा. ते झालं ते निसर्ग देखाव. आपण हे इथं पाण्याची मला भीती आहे ना. इथं काय भीती? इथं पाणी येत ना. नाही नाही जास्त लईच पाऊस झाला तर इथं येणार ते खालीच राहणार. आता याच्यावर आहे का तुम्ही सांगा रस्त्यापासून हाईट धरली किती धरणार आहे आपण? आता हो कमीत कमी इथून आपल्याला हे जमीन लेवल पेक्षा 6 फूट हाईट घ्यावं लागेल. 5 फूट 5.5 मध्ये होऊन जाईल. बघा ना सेंटर लेवल काढायला. अहो त्यापेक्षा 2.5 फूट हा ठीक आहे. हाईट आहे रस्तो खाली ना पडली हा जमा काय अडचण नाही. 5.5 फुटात भागत हाईट जवळजवळ फाउंडेशन तुमच्या डोक्याच्या लेवलला कंपाऊंड येईल. फाउंडेशन लेवल कुठे तुमचं पाणी इतके रुपयाने असते का सायपट काढू देते. आणि एकदा ही बिंद आली का ही सगळं पाणी पुढे निघून जाणार आहे खाली नाही उतरणार. तुम्हाला गड्याला खोली कुठे काढायची दादा? आपण इकडे जे करू ना शेड त्याच्यातच मॅनेज होईल बघ पुन्हा. मग आता काय करू त्याला गड्याला खोली काढायची ना ते आताच काढून घेऊ आपण. म्हणजे आपलं सिमेंट वगैरे सगळं राहील. काय करायचं? हा मग तुम्हाला जसं टप्पे सोयीचे पडतील तसंच करा ना. राहील बी तुमचं पाणी मारण डोक्याशी नाही शेती करण हे ना. आता आपण इकडे घर म्हणल्यावर तिकडे तर कुठं करणं योग्य नाही. आणि उजव्या बाजूला तर आपल्याला नकोय. हा तर मग हे असं काहीतरी इकडे धरा हिशेबाने त्यालाच शेड आपण आणि ती सोय पण होईल मटेरियल पण राहील. तसं करू पत्रे टाकून देऊ वरून साईडचे पत्रे मारला त्याला बिले खर्च होतो. असं का? पत्र 2200 रुपये. मग कोणतं परवडेल तिथं काय करणार आपण? थोडसे ते आरसीसी पत्र्याची खोली बांधून घेतली ते पुन्हा तुम्हाला तोडावंच लागणार आहे. तुमचं लाईफ टाईम होईल. चालू काय होईल हे तुम्हाला जे कंपाऊंड बिंपाऊंड सगळे बाजू ते लगेच रेडी होईल. ही बाजू पक्की होऊन जाईल लगेच. विषयच नाही परत काही तिथं काम करायचं. कंपाऊंड पण त्याच्यानंतर कोबा करून घ्यायचं खाली करताना आपण थोडं हाईट देऊन करू म्हणजे ते परत बदल बदल नाही व्हायचं मोड घड नाही व्हायची भैया. ओके
इथेच सगळं शेड आणि स्टोरेज आणि आता जे कुणी ठेवावं लागेल आपल्याला त्याला पण शेल्टर द्यावंच लागेल ना. इकडे तोंड आहे ना. हो नाही नाही आपल्या घराचं तोंड पूर्वेला राहील पण ह्या हा उत्तरेला राहील ह्याच पूर्वेला राहील. हे जे आपण शेड आणि करू ना तुमच्या मनावर समोर केलं असतं तिकडे बाग दारा फुट येईल ते व्यवस्थित दिसणार नाही. हे बॅक साईडला पुढे खोली गेल्यावर नाही नाही बॅक साईडलाच बरं राहील आपल्यात मटेरियल राहील बाकीचं स्टोरेज होईल स्टोरेज होईल समोर खराब दिसत बांगल्या पुढे तुमच्या घराचं लुक जाईल एवढं मोठं बांगला ते मध्येच त्यापेक्षा इथे एकदम कोपरे आणि ते हाईटला खाली राहणार आहे आपलं घर हाईटला उंच जाणार आहे त्यामुळे त्याचा इश्यू नाही येणार काही पण तिथं समोर असलं तर ते आपल्याला पण दूर होतं ना मग ते इथे स्टोर ओके पुढे रस्ता वाढेल त्याच्या आधीच नाही ते सोडलं ना आपण 30 फूट ते हिशेब केला नाही राहायचं आपल्याला डन आणखी काय शंका माझ्या काय गाठीच काय कारण नाही भेटायला पाहिजे का नाही माणसं आधी कधी कुठं काय येत काय नाही बघायला पाहिजे की नाही तुमचा तर फोटो देवाला बघितला मी काल देवाला जाऊन काल होतो देवाला दुपारी एक वाजता नाही आणि लॉकडाऊनच्या आधीच असते काल दुपारी एक वाजता इथून गेलो रात्री 12 घरी आलो परत सगळ्यालाच न्यावं लागेल मग त्यांना आहे ना आता केडगाव आहे बरोबर नगर आहे त्यांना नेऊ उद्या परवा आम्ही आता दवाखान्यातच निघालो होतो युवराजची तिथे काल गेलो काय फरक आहे बरं मग शहरच्या आणि खेड्याच्या डॉक्टर मध्ये फरक आहे ना गोळ्या औषधामध्ये बरं मग इथे सलाईन का देतात त्याचं काय कारण एमडी डॉक्टर बीएचएमडी डॉक्टर फरक आहे डिप्लोमा डिग्री फरक आहे ना इथे एकही एमडी नसणार नमस्कार लांबचे पाहुणे आलेले कसं रस्ता काढू असं काढा ना बंधन नाही रस्त्याला बंधन नाही कशाला तिथे त्याच्या माझा लोड कमी हाताने लोड वाढून घेतले ना चेरू फसला का काय कोणाला ऍडमिट केलं साईला का बरं त्याला दोन तीन दिवसापासून ताप येते पाऊस येणार आहे त्याच्यापूर्वीच वातावरण झालंय एकदम तयार ना हा बळ बघून आलेला आहे यंदा चांगला झाला पण पाऊस मोठे नाले भरले चांगले मानता आहेत.